नमस्कार विद्यार्थी मित्रों, जे नगर परिषद मुख्य परीक्षेसाठी जी स्थगिती आहे त्याच्या संदर्भातल्या 3 केसेस होत्या टोटल. त्या 3 केसेसपैकी 2 केसेसची सुनावणी आज होती. त्या 2 केसमध्ये जी केस होती प्रसन्ना दातार व्हर्सेस महाराष्ट्र शासन, तर त्याच्यामध्ये महापरीक्षेला त्यांनी डॉक्युमेंट सबमिट करायला सांगितली होती, परंतु ती डॉक्युमेंट त्यांनी काय आज सबमिट केलेली नाही. त्याच्यामुळं याची या 2 केसेसची सुनावणी उद्यावर ढकलेली आहे त्यांनी. म्हणजे हे तारीख पे तारीख त्यांनी आज सादर करायला पाहिजे होते, परंतु त्यांनी ते आज सादर केलेले नाही. केस नंबर 93-14 आहे, प्रसन्ना राऊत वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ही जी केस आहे त्यांनी 4 त्यांनी डॉक्युमेंट सबमिट करायला सांगितली होती. रिझल्ट सीट जे पिटिशनर आहे त्यांची रिझल्ट सीट, त्याच्यानंतर प्रिंटेड क्वेश्चन अँड आन्सर शीट, हो काही केस ही आहे. म्हणजे जी PDF आहे, जी ऑर्डर आहे कोर्टाची, जी 7 तारखेला झाली होती, त्याची ही आहे कॉपी आहे. ही कॉपी तुम्ही निर्माण न्यूज चॅनलवर जाऊन पण तुम्ही बघू शकता तिथे डिटेलमध्ये. तर याच्यामध्ये त्यांनी 4 मुद्दे सांगितले होते की रिझल्ट सीट ऑफ प्रेझेंट ॲप्लिकंट, आणि त्याच्यानंतर प्रिंटेड क्वेश्चन अँड आन्सर शीट ऑफ द प्रेझेंट ॲप्लिकंट्स, आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड की अलॉंग विथ रेक्टिफिकेशन ऑफ द सेम ऑन रेकॉर्ड. म्हणजे त्यांना ते अँसर कीची की त्यांना सबमिट करायची होती, आणि ॲपिडेविट रिगार्डिंग द स्टँडर्ड प्रिस्क्राइब फॉर शॉर्ट लिस्टिंग. म्हणजे शॉर्ट लिस्ट झालेत मेन्सला, त्याच्या संदर्भातले एक शॉर्टमध्ये त्यांना ॲपिडेविट सबमिट करायला सांगितले होते. तर महापरीक्षेनं हे डॉक्युमेंट आज सादर केले नसल्यामुळं त्यांना उद्याची डेट दिलेली आहे. तर आता ह्याची सुनावणी उद्या होणार. जे त्यांनी एका केसमध्ये जी दुसरी केस होती नॉर्मलायझेशनच्या संदर्भातली, केस नंबर 9260 मंगेश दातार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर या केस ही केस 7 तारखेला जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये ही केस फेटाळण्यात, म्हणजे जे मुलांचे मुद्दे होते ते फेटाळून लावलेले होते, आणि त्यांनाही काय तर 15-9 एक्झाम घ्या असं तिथं ते म्हटलेले होते. परंतु आता याच्यावर पण ही केस जी आहे मॅटच्या विरोधात या केसचं परत हायकोर्टच्या औरंगाबाद बेंचमध्ये अपील करण्यात आलेलं आहे या केसच्या विरोधात, त्याची पण उद्याच डेट आहे. तर त्याचं काय होतं आहे ते उद्या ते बघावं लागेल. म्हणजे तिन्ही केसचं उद्या नेमकं काय प्रकार होतं आहे, आणि ॲक्च्युली एक्झाम 15 तारखेला होणार का नाही हे अजून पण तसं संभ्रमावस्था आहे. म्हणजे काय होणार हे काय सांगता येत नाही. 15 तारखेला एक्झाम कशी, आता उद्या डेट आहे. त्यांनी आज जर त्या 2 केसला जर ते डॉक्युमेंट सगळे सबमिट केले असते तर आज सुनावणी होऊन मॅटचा आज निर्णय आला असता, आणि त्या 2 केसचं काय होतं ते समजलं असतं. तर बघूया आता उद्या काय होतं ते बघणं हे गरजेचं ठरेल. ह्या 3 केसेस आहेत, आणि तिसरी 3 नंबरची केस होती ते प्रवीण जवंजाळ केस नंबर 9261 वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे ही जी केस आहे ही केस पण उद्या सुनावणी आहे याची पण. म्हणजे 2 केसेस, केस नंबर 9261 आणि केस नंबर 93-14 ह्या 2 केस आहेत त्या मॅटमध्येच आहेत अजून. ते महापरीक्षा उद्या डॉक्युमेंट सबमिट करेल, त्याच्यावर मॅट काय निर्णय देतं हे आपल्याला बघणं गरजेचं ठरेल. आणि हायकोर्ट औरंगाबाद बेंचमध्ये जी नॉर्मलायझेशनच्या संदर्भातली जी केस आहे तो मुद्दा जे फेटाळून लावलेला आहे, नॉर्मलायझेशन महापरीक्षेनं योग्य केलं नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, परंतु मॅटनं असा निर्णय दिला की महापरीक्षेनं जी वापरलेली पद्धत आहे ती पद्धतच योग्य आहे असा महापरीक्षेनं निर्णय दिले, म्हणजे मॅटनं निर्णय दिलेला आहे. तर त्याच्या विरोधात परत मुलांनी हायकोर्टच्या औरंगाबाद बेंचमध्ये दाद मागितलेली आहे. आता उद्या हायकोर्टमध्ये काय होतं हे बघणं, त्या नॉर्मलायझेशनच्या केसवर बघणं जरुरीचं ठरेल. तरी पण जे मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यास चालू ठेवा, कोणताही डिस्टर्ब न होऊ देता, कारण जागा जास्त आहेत. अशी ॲडव्हर्टाईज गेल्या 25 वर्षातनं ही पहिल्यांदा अशी ॲडव्हर्टाईज आले नगर परिषदेची, त्याच्यामुळं एक्झाम ही कधीही होऊ शकते. म्हणजे हे केस तर आता चालूच राहील तारीख पे तारीख, परंतु जर समजा निर्णय लागला तर त्यांचा सेटअप पूर्णपणे तयार आहे त्यांचा सेटअप, त्याच्यामुळं ही एक्झाम ही कधीही होऊ शकते. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी तयार राहणं गरजेचं आहे. खूप आता ह्या केसमुळं खरं ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप मोठं संभ्रमाचं वातावरण आहे की नेमकं काय होणार, परंतु कुठलाही डिस्टर्ब न होता अभ्यास चालू ठेवायला पाहिजे, कारण एक्झाम ही कधीही होऊ शकते, काय सांगता येत नाही. त्यांचा पूर्णपणे ते सेटअप आहे, त्यांचा रेडी आहे, आणि मेन्सला खूप कमी विद्यार्थी आहेत, त्यांच्यामुळं त्यांना ॲडजस्टमेंट करायला काही जास्त वेळ लागणार नाही. सेंटर्स वगैरे मॅनेज करू शकतात ते लवकर, आणि लवकर एक्झाम होऊ शकते. कारण परत अशी व्हायची की केसचा निकाल लागायचा, आणि
आपण तयार नसायचं, तर अशी परिस्थिती होऊ नये त्याच्यामुळं अभ्यास चालू ठेवणं खूप जरुरीचं आहे. तर त्या उद्या तिन्ही केसची सुनावणी उद्या आहे हायकोर्टमध्ये. आता नॉर्मलायझेशनच्या संदर्भात काय निर्णय होतो आहे आणि त्याच्यानंतर ज्या मॅटच्या दोन केसेस आहेत त्याच्यामध्ये काय निर्णय होतं हे बघणं जरुरीचं ठरेल. तर धन्यवाद मित्रांनो.